भारतीय संस्कृतीमध्ये जैन समाजातील एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून समेश शिखरजीचं नाव शिखरावर आहे. जैनांचे 20 तीर्थंकर या ठिकाणी मोक्षात गेलेले आहेत आणि दरवर्षी लाखो नाही करोडो असे जैन बांधव या तीर्थक्षेत्रांवर जातात आणि तिथे जाऊन त्या 20 तीर्थंकरांचं दर्शन घेतात आणि आपल्याला पवित्र अनुभूती करत असतात. अशा या समेश शिखरजी तीर्थक्षेत्रावर भारत सरकार आणि झारखंड सरकार यांनी नुकताच असा निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी पर्यटन स्थळ उभारलं जावं. परंतु अशा या पर्यटन क्षेत्रामुळे त्या धर्मक्षेत्रांचं पावित्र्य निश्चितपणे नष्ट होईल. कारण पर्यटन क्षेत्र आलं म्हणजे हॉटेल आले, मांसाहारी उपहारगृह आलेत, दारू आणि बिअर बार असे त्या ठिकाणी उघडले जातील आणि त्यामुळे या सर्व क्षेत्रांचं पावित्र्य निश्चितपणे नष्ट होणार आहे. म्हणून फक्त महाराष्ट्रातील नाही परंतु भारतातील सर्व जैन बांधवांच्या भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत आणि सर्व भारतामध्ये जैन बांधव एकत्र येऊन हा जो सरकारने पवित्र घेतलेला आहे झारखंड सरकारने आणि भारत सरकारने त्याला या जैन समाजाचा फार मोठा विरोध आहे आणि त्यासाठी नुसत्या महाराष्ट्रात नाही परंतु अखिल भारतातून ठिकठिकाणी रॅली काढून या जैन बांधवांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे आज या दिवशी चोपड्या शहरातील सर्व जैन बांधवांनी एकत्र येऊन तहसीलदारांपुढे आपलं निवेदन ते सादर करणार आहेत. म्हणून चोपड्या शहरातील नाही परंतु सर्व भारतातील जैन बांधवांच्या भावना लक्षात घेऊन झारखंड सरकार आणि भारत सरकार निश्चितपणे आपला निर्णय हा मागे घेईल असं आम्हा सर्व जैन बांधवांना मोठ्या शिखरजी महातीर्थ ये जैनों का महातीर्थ है, सिद्ध क्षेत्र है, अतिशय क्षेत्र है. इस क्षेत्र के अंदर अभक्ष्य अनंतकाय आदि का उपयोग नहीं होना चाहिए जिससे इस क्षेत्र की पवित्रता खत्म हो जाती है. पवित्रता कायम रखने के लिए जितना बने इतना ये पर्यटन स्थल नहीं बनना चाहिए.